नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. लहान बाळांच्या बाबतीमध्ये किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये मुलांना वारंवार सर्दी कफ खोकला होणं हे जरी नॉर्मल असेल तरी सुद्धा जेव्हा बाळाला सर्दी कफ खोकला होतो तर त्यावेळी बाळाचं पूर्ण आरोग्य हे ढासळतं. बाळा व्यवस्थित दूध पित नाही, बाळाला झोप व्यवस्थित लागत नाही किंवा बाळा व्यवस्थित खेळत नाही, बाळाचा ऍक्टिव्हनेस कमी होतो, बाळाची भूक कमी होते आणि या सगळ्याचा परिणाम नक्कीच बाळाच्या वाढीवरती आणि विकासावरती होतो. आणि अशा दरम्यान पालक म्हणून आपल्याला नेहमीही काळजी वाटत राहते की बाळाला वारंवार का सर्दी होते. आपण बाळाला व्यवस्थित कपडे घालत असतो, होम रेमेडीज करत असतो किंवा बाळाला योग्य ते औषधं सुद्धा देत असतो, पण तरी सुद्धा राहून राहून बाळाला सर्दी ही होत राहते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही 5 ते 6 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. या 6 गोष्टी जर तुम्ही अवॉइड करत असाल तर बाळाची जी सर्दी आहे ही आटोक्यात येईल, बाळाला सर्दी होण्यापासून तुम्ही प्रोटेक्ट करू शकाल. मग ऋतू कोणताही असू द्या किंवा कितीही वातावरणामध्ये बदल होऊ द्या. कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिक. लहान बाळांची किंवा लहान मुलांची इम्युनिटी ही अतिशय कमी असते, अतिशय नाजूक असते, ती हळूहळू मॅच्युअर होत जाते. पण जर बाळ हा वारंवार आजारी पडत असेल तर या इम्युनिटीवरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर येतं आणि जी इम्युनिटी पुढच्या 2 वर्षामध्ये स्ट्रॉंग होणार आहे ती इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी पुढची 5 ते 6 वर्ष सुद्धा लागू शकतात. आणि म्हणून मी नेहमी रिक्वेस्ट करते पालकांना की तुम्ही पहिला बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्याकडे, स्ट्रॉंग बनवण्याकडे जास्त लक्ष द्या. बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर बाळा आजारी कमी पडेल. जेव्हा बाळा आजारी कमी पडतो किंवा बाळा निरोगी असतो तर त्यावेळी बाळाची फिजिकल ग्रोथ असेल, मेंटल ग्रोथ असेल किंवा ब्रेन डेव्हलपमेंट असेल ही अगदी व्यवस्थितरित्या व्हायला मदत होते. बाळा ऍक्टिव्ह राहतो, एनर्जेटिक राहतो, बाळा सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एक्सप्लोर करू शकतो आणि त्याच कारणामुळे बाळाचा बुद्ध्यांक आहे हा सुद्धा वाढायला मदत होते. सर्दी हा एक असा आजार आहे की ज्यावेळी अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक शरीराचा अवयव आहे हा दुखत असतो किंवा तिथे वेदना होत असतात. आपल्याला एवढा त्रास होतो तर लहान बाळ जेव्हा लहान मुलं आहेत तर त्यांना किती त्रास होत असेल. अशा वेळी पालकाने छोट्याशा गोष्टीकडे लक्ष देणं हे रेग्युलर बेसिसवरती गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला तुम्ही बाहेर घेऊन जात असता तर त्यावेळी ही जी काही मोकळी हवा आहे तर ही जी काही मोकळं वारं आहे हे बाळाला लागतं आणि ते वारं बाळाला सर्दी कफ खोकला करण्यासाठी सगळ्यात मेन कारण आहे. आपण नॉर्मली काय करतो, बाळाचे कान पॅक करतो किंवा बाळाला हातामध्ये ग्लोव्ज घालतो, पायामध्ये मोजे घालतो, स्वेटर घालतो. पण बाळाचं जे नाक आहे हे नाक उघडच असतं आणि ही जी मोकळी हवा आहे ही नाकाला लागते, नाकावाटे शरीरामध्ये जाते आणि यामुळे बाळाच्या शरीराचं जे टेम्परेचर आहे हे चेंज होतं आणि बाळाला ही जी हवा आहे ही बाधते आणि बाळाला सर्दी होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला बाहेर घेऊन जाता तर त्यावेळी बाळाचं नाक सुद्धा पॅक राहील याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तसंही कोरोनापासून आपल्याला मास्क लावण्याची सवय झालेली आहे. मोठी मुलं असतील तर तुम्ही मास्क जरूर लावा. लहान बाळांच्या बाबतीमध्ये थोड्याशा अंतरावरती बाळाला ती एक वेगळ्या प्रकारची कॅप मिळते की जिथे नाकावरती पण एक लेअर येतो, तर असा लेअर किंवा अशी जी कॅप आहे ही यूज जरूर करा, ज्यामुळे बाळाच्या नाकामध्ये ही जी काही मोकळी हवा आहे जाणार नाही, बाळाला सर्दी कफ खोकला होणार नाही. त्यानंतर जी पुढची गोष्ट म्हणजे नॉर्मली काय होतं की जे लहान बाळं आहेत म्हणजे जे आईचं दूध पिता आहेत अशा बाळांच्या बाबतीमध्ये जेव्हा बाळ हा ब्रेस्टफीडिंग करत असतो तर त्यावेळी आईच्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नॉर्मली आपण आंघोळ करून आलेलो आहोत, स्पेशली जर आपण थंड पाण्याने आंघोळ करत असेल किंवा जर तुम्ही केस धुतलेले असतील तर अशा वेळी आपलं बॉडी टेम्परेचर हे खूप डाऊन झालेलं असतं, खूप कमी झालेलं असतं. आणि आंघोळ करून आल्यानंतर लगेच तुम्ही बाळाला जर जवळ घेत असाल, लगेच बाळाला ब्रेस्टफीडिंग करत असाल तर अशा वेळी हा जो काही थंडावा आहे हा बाळाच्या बॉडीमध्ये सुद्धा ट्रान्सफर होतो, बाळाला सुद्धा थंडी वाजण्याचे चान्सेस असतात आणि बाळाला सर्दी कफ खोकला होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे की आंघोळ तुमची असू द्या किंवा बाळाची असू द्या, झाल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्हाला बाळाला ब्रेस्टफीडिंगसाठी घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त लहान बाळांना जेव्हा तुम्ही आंघोळ घालता किंवा बाळाचे स्पेशली केस जेव्हा तुम्ही धुतले जातात तर त्यानंतर ते प्रॉपर वाळतील याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कोरड्या टॉवेलनी तुम्हाला व्यवस्थितरित्या ते पुसून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित ड्राय होतील याकडे लक्ष द्यायचं आहे. शिवाय आंघोळ झाल्यानंतर किमान 1/2 तासापर्यंत बाळाला कोणतीही मोकळी हवा लागणार नाही याची सुद्धा तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. किमान 1/2 तासापर्यंत तरी बाळाचं शरीर हे उबदार राहील आणि हे जे काही बाळाचं बॉडी टेम्परेचर आहे हे हळूहळू नॉर्मलाइज होईल किंवा बाहेरचं जे टेम्परेचर आहे याच्याशी मॅच होईल या पद्धतीने तुम्हाला ट्राय करायचा आहे.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नेहमीच नेहमीच बाळाचा जो काही आहार आहे, बाळाचं जे काही पाणी आहे हे कोमट द्यायचं आहे. नॉर्मली आपण काय करतो की बाळाला पहिल्यांदा तर थोडासा कोमट आहार घेतो, पण बाळ खायला वेळ लावतो आणि हळूहळू तो जो काही अन्न आहे हे गार होऊन जातं आणि ते गार अन्न आपण बाळाला देतो. हे जे काही थंड पाणी आहे किंवा थंड आहार आहे यामुळे सुद्धा बाळाला सर्दी ही लवकर कॅच होते किंवा बाळाला सर्दी होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त असतात. मी नेहमी सजेस्ट करते की बाळाला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं कोमट पाणी बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. कोमट पाण्यामुळे बाळाचं डायजेशन आहे हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, बाळाची इम्युनिटी बूस्ट होते आणि जे काही खाल्लेलं आहे त्यामधले जे पोषक घटक आहेत हे बाळाच्या शरीरामध्ये छान पद्धतीने ऍब्सॉर्ब केले जातात, जेणेकरून बाळाचं वजन असेल, इम्युनिटी आहे किंवा बाळाची रोगप्रतिकारक शक्ती या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने बूस्ट व्हायला मदत होते, बाळ निरोगी सुदृढ राहायला मदत होते. त्यामुळे ऋतू कोणताही असू द्या, बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला कोमट पाणी जरूर द्यायचं आहे. ऍटलीस्ट सकाळी उठल्यानंतर किंवा सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तरी तुम्हाला कोमट पाणी हे बाळाला जरूर द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या आहारामध्ये फळांचा समावेश. फळं देत असताना तुम्हाला नेहमी ते दुपारच्या वेळेमध्ये द्यायचे आहेत, म्हणजे 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जो काही कालावधी आहे या काळामध्ये तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये फळांचा समाविष्ट करायचा आहे. खूप लवकर किंवा रात्रीच्या वेळेमध्ये तुम्ही जर बाळाच्या आहारामध्ये फळांचा समावेश करत असाल तर बाळाला सर्दी होण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढतात, कारण ही जी काही फळं आहेत ही आपल्या शरीराला थंडावा देणारी असतात. काही जे सायट्रस फ्रुट्स आहेत किंवा आणखी जे काही फळं आहेत या फळांमुळे जर ही फळं सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये आली तर बाळाचा घसा खवखवणं आहे किंवा हे जे काही सर्दी खोकल्याची लक्षणं ही लवकर दिसून येतात आणि बाळाला सर्दी लवकर होण्याचे चान्सेस जास्त उद्भवतात. त्यामुळे फळं देण्याचा बेस्ट टाइम कोणता असेल, तर जेव्हा ऊन व्यवस्थित असतं, वातावरण नॉर्मल असतं, तर त्यावेळी तुम्हाला फळांचा समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले जे काही पदार्थ आहेत हे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला बिलकुल समाविष्ट करायचे नाहीत. जर तुम्ही एखादा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवला असेल तर बाळाला देण्यापूर्वी तो किमान 1 तास बाहेर काढून ठेवा, नॉर्मल रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्यानंतर तो तुम्ही बाळाला जरूर द्या. या व्यतिरिक्त नॉर्मली आपण काय करतो की बाळाला सर्दी झाली किंवा बाळाला सर्दीची लक्षणं दिसायला लागली की त्यानुसार रेमेडीज करायला स्टार्ट करतो. तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही. लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये जरी बाळाला सर्दी नसेल तरी सुद्धा हे जे काही रेग्युलरली वाफ देणं आहे, गरम पाणी देणं आहे किंवा जायफळाची पेस्ट बाळाला देणं आहे, वेखंड बाळाला देणं आहे किंवा हळदीचं दूध देणं आहे, तुळशीचा काढा देणं आहे, बाळाच्या आहारामध्ये जे काही गरम मसाले आहे त्याचा समावेश करणं आहे, बाळ नॉनव्हेज खात असेल तर त्याचा समावेश करणं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेग्युलरली करत राहायचं आहे. बाळ आजारी पडल्यानंतर तुम्ही काढा देत असाल तर कदाचित त्याचा जो असर आहे तो व्हायला थोडा वेळ लागेल, परंतु जर आधीपासून तुम्ही देत असाल तर बाळाची जी काही बॉडी आहे ही त्यानुसार लगेच फाईट करायला तयार होईल आणि हे जे सगळे बॅक्टेरियाज आहेत, इन्फेक्शन्स आहेत हे बाळापासून दूर राहायला मदत होईल. बाळ जर लहान असेल तर अशा वेळी तुम्हाला फक्त आईचं दूध द्यायचं आहे, पण आईच्या आहारामध्ये या सगळ्या गोष्टी वारंवार येतील याकडे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी दुधातून बाळाला मिळतील आणि बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल. तर या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी तुम्हाला बाळाच्या बाबतीमध्ये रेग्युलरली फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून बाळापासून सर्दी, कफ, खोकला किंवा हे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत अगदी दूर राहतील, बाळा नेहमी निरोगी आणि सुदृढ राहायला मदत होईल. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.